आज म्हज्या गोव्याचे 75वे बर्थ एनिवर्सरी आसा आनी म्हाका आज तेचो उगडास येता की म्हाका तेचे जे आयडियोलॉजीज आशिल्ली जी कमिटमेंट आशिल्ली गोंयकारां फुडें जी तेचे ऑनेस्टी आशिल्ली जी लॉयल्टी पार्टी कडेन आशिल्ली जो सिन्सियरिटी इतलो सिन्सियर आशिल्लो तो की तो बाकी काही पळयनासतालो गोंयकाराचे हीत आनी गोंयकारांक भयण भावांक कशे मुखार काडपाचे हेच तो पळयतालो आनी गोंयकारांक सगळ्या जगात तेचे नाव गोंयचे नाव कशे मुखार येतले हेचो तो सदांच उगडास दवरतालो. तेन्ना आज म्हाका दुख्ख इतलें दिसता की कालच डेप्युटी सीएम ऑफ आप मनीष सिसोदिया ह्यांनी म्हटले की आप आदमी आपचे आम्ही सगळे लोक आदले जे चीफ मिनिस्टर आशिल्ले मनोहर पर्रीकर त्यांचे जे विजन आशिल्ले ते आम्ही मुखार व्हरतले. हांव तांकां विचारपाक सोदता कोणचे विजन. आताच जे पळय जो ब्रिज अटल सेतू जो ब्रिज आसा तो ते पळयतकीच लोकांक सगळ्यांक कळटले की 2 महिन्या भितरच ताका क्रॅक्स पडले. इतलेच न्ही त्याचे 2 जी विंग्स आसा ती अजून सुद्धा पूर्ण जावं ना. कोणचे ते विजन भाजपचे किंवा आदल्या चीफ मिनिस्टरचे मुखार दवरपाक सोदता. स्कॅम्स जे त्यांच्या काळातीत झालेले आसा ती बीच क्लिनिंगचे स्कॅम का स्मार्ट सिटीचे स्कॅम का सायबर एजाचे स्कॅम का इफीचे स्कॅम. तितलेच न्ही SEZ प्रोमोटर्स इंटरेस्ट सुद्धा पेमेंट स्कॅम असाच. पाटो स्पेसेस बिल्डिंग रेंट स्कॅम असाच. पणजीम पार्किंग फी स्कॅम असाच. तेच न्ही हे गोव्याचे हे जे सगळे स्कॅम झाले हे गोव्याचे स्कॅम्स हांव तुमच्या मुखार हाडटा. ऑल इंडियाच्या लेवलावर जेन्ना ते डिफेन्स मिनिस्टर आशिल्ले त्यांना राफेल स्कॅम जे झाले जे आमचे राहुल गांधीने एक्सपोज केलेले असा त्या स्कॅमा बद्दल चे विजन आप दवरपाक सोदता की कितें हो व्हडलो एक म्हाका प्रश्न दिसता. ओके म्हणून हांव म्हणटा की ते जे आता आपाक जेंका एक काय विजन ना ही अशी एक पार्टी असा की जी बी पार्टी ऑफ बीजेपी असा त्यांना स्वतःचे असे काहीच विजन ना. आणि मार्च खबरी सांगता की आम्ही इतले सीट जिंकतले आमच्याकडे इतले कार्यकर्ते असा खंय असा त्यांचे कार्यकर्ते खंय दिसपाक पडना. द प्रेझेंट गोवा लोकायुक्त हॅज इन आस्क्ड बीजेपी गव्हर्नमेंट टू इन्व्हेस्टिगेट इन टू 21 करप्ट केसेस एज वेल एज इरेग्युलरिटीज ऑफ द गोवा गव्हर्नमेंट. Now most of these irregularities and corruption has taken place from after 2012, that is during the tenure of Parrikar. So I want to ask the question to AAP whether they want to follow this vision, whether they also want to come in this line of corruption. Sisodia he bhajpa cha adle pay chief minister ashile Parrikar त्यांचे विजन पुढे घेऊन मुखार सरपाचे म्हणता. आता त्यांचे विजन पळोवपाक गेले परिकरांचे ते इट वॉज फुल ऑफ युटर्न्स. इट वॉज पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स. इट वॉज द मोस्ट करप्ट ऍडमिनिस्ट्रेशन. युटर्न त्यांनी कितल्याशा याच्यावर गोष्टीवर घेतलेल्या असा पळोवपाक गेल्या जसे मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मायनिंग. पहिले ते म्हणताले ज्यांना ते चीफ मिनिस्टर नसले त्यांना ते म्हणताले कोट्यान थंय घोटाळा झालेला असा मायनिंगचा क्रोर्स ऑफ रुपीज स्कॅम वॉज ते. बट ज्यांना ते पॉवरात आले आणि चीफ मिनिस्टर झाले त्यांना ते म्हणपाक लागले देर इज नॉट नो स्कॅम. हो हांगा एक युटर्न झालो. इट इज ही हू स्टॉप मायनिंग. इन फॅक्ट इट इज ही हू स्टॉप मायनिंग आणि रोज रोटी ऑफ पीपल फ्रॉम गोवा. ही कॉम्प्रोमाइज इंटरेस्ट ऑफ गोवा ऑन मादय by writing a letter to then chief minister of president of BJP Yedurappa who at present is the chief minister of Karnataka. So ashe kitle she prashna asa jechar tenni u-turn kelela asa ani asle vision aap jar ghevun mukar vata ta maji ek vinanti amcha goyancha bainik an bhavak asa ki tumhi vichar karpak jay. Aap hi party ji b party ani manta भाजपची तर त्यांचे जर ते हे विजन मुखार ते चलवतले तर आमचे गोयकरांचे भवितव्य किती.
हो विचार आम्ही सदा आमच्या लक्षात घेऊपाक जाय. आणि यापुढे काँग्रेस ही जी पार्टी असा ती सेक्युलर असा, तिने केन्नाच यू टर्न करूना, कोणचे डिसिजन घेतले ते सरळ सरळ तोंडांच्या लोकांच्या मुखार दवरले आणि सगळ्या घेऊन वताली.